नागपुर महानगर पालिका के 1000 में टन क्षमता वाले एकीकृत घन कचरा प्रक्रिया केंद्र में डिजाइन, वित्त, निर्माण, स्वामित्व, संचालन और हस्तांतरण, रखरखाव और मरम्मत परियोजना का भूमि पूजन समारोह सोमवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मुख्य उपस्थिति में सम्पन्न हुआ। घन कचरा प्रक्रिया केंद्र परिसर बिड़गांव रोड भांडेवाड़ी में सोमवार को आयोजित इस भूमि पूजन कार्यक्रम में विधायक प्रवीण धटके, अभिजीत वंचारी, चंद्रशेखर बावनकुले, सुधाकर अड़वाले, डॉ. नितिन राउत, कृष्णा खोपड़े, विकास कुम्भारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी एवं अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल मुख्य रूप से उपस्थित थे। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथिगण, कार्यकारी सर्व अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमधला हा प्रकल्प बरेच दिवस रेंगाळला आणि त्यामुळे बँकिंगमध्ये नागपूरचं अनेक वेळा नुकसान झालं। या प्रकल्प करण्याचा त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी पण प्रयत्न केला। देखील मी मनापासून आभार मानेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी निश्चितपणे देशातलं सस्टेनेबल शहर म्हणून नागपूरकडे आपल्याला पाहता येईल। आज आपण बघतो आज सगळ्यात मोठा प्रश्न देशासमोर आणि जगासमोर हा प्रदूषणाचा आहे। घनकचऱ्याचा प्रश्न असेल, आपले नदी नाले जे सीवेज वाटरमुळे मनपूर्वक स्वागत करतो। सध्या नागपूर शहराची लोकसंख्या अंदाजे 30 ते 35 लाख असून शहरातील 7 लाख घरे व आस्थापनांमधून दररोज सुमारे 1200 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते। 10 झोनमधून संकलित करण्यात आलेला कचरा डिफ्यूज कॉम्पॅक्टर्सद्वारे भांडेवाडी इथे आणला जातो। भांडेवाडी बिडगाव रोड येथील मनपाची 55 एकर जागा फार वर्षांपासून जमा असलेल्या कचऱ्याने व्यापलेली होती।